असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो मी आहे शरद भोसले आणि आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल टीच विथ शरदमध्ये महाराष्ट्र शासनाने कर्जमुक्तीचा जी आर हा दिलेला आहे आणि या जी मध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते आपण आज बघणार आहोत तर यामध्ये बघूया योजनेचा तपशील या योजनेला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस हे महा महाविकास आघाडीने नाव दिलेलं आहे तरी या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक एक चार दोन हजार पंधरा ते दिनांक एकतीस तीन दोन हजार एकोणावीस म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी दिनांक एक चार दोन हजार पंधरा ते दिनांक एकतीस तीन दोन हजार एकोणावीस यामध्ये जर कर्ज काढलेलं असेल आणि ते कर्ज थकबाकीत असेल तर आपण या योजने योजनेसाठी लाभार्थी आहात तसेच त्यांच्या कर्ज खात्यात दी रुपये दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल म्हणजे ज्यांनी ज्यांनी दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी कर्ज काढले असेल तर तोच शेतकरी ह्यासाठी पात्र आहे जर त्यांनी जर दोन लाख रुपयापेक्षा जर एक रुपये हे जास्त काढलेलं असेल तर शेतकरी अपात्री अपात्र ठरवला जाईल यामध्ये शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या नावे किती जमीन तो आहे तो अल्पभूधारक आहे किंवा नाही याचे कोणतीही अट नाही आहे जर आपली जमीन पाच एकरपेक्षा जास्त असेल आणि आपलं कर जर कर्ज दोन लाखापेक्षा आपण कमी काढलं असेल तर आपण या योजनेसाठी पात्र ठरू शकतात दोन लाख रुपयाची अट ठेवल्यामुळे बरेच शेतकरी नाराज आहे परंतु आजच जयंत पाटलांनी सांगितलं की ज्यांचं ज्यांनी दोन लाख रुपयापेक्षा जास्त पीक कर्ज जा काढलेलं आहे आणि ज्यांनी रेग्युलर भरलेलं आहे त्यांच्यासाठी ही वेगळा विचार करण्यात येत आहे त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही तसेच या योजने सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाही जे आर मध्ये या व्यक्ती दिलेल्या आहेत त्या व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतील महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री राज्यमंत्री आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य मत राज्य मंत्री राज्यमंत्री लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य आमदार असतील तर ते हे ते या कर्जमाफ कर्जमाफीसाठी अपात्र राहतील तसेच केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये पंचवीस हजारपेक्षा जास्त म्हणजे केंद्र व राज्य शासनाचे जे अधिकारी आहेत आणि त्यांचं वेतन पंचवीस हजारापेक्षा जास्त असेल तेही या कर्जमाफीसाठी अपात्र ठरतील राज्य सार्वजनिक उपक्रम उदाहरण महावितरण एस टी महामंडळ व अनुदान संस्था यांचे अधिकारी हे सुद्धा या कर्जमागपीसाठी अपात्र ठरतील परंतु त्यांचं वेतन हे पंचवीस हजारपेक्षा जास्त भरणारे जास्त हवं शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणारे व्यक्ती ज्यांचं शेतीबाह्य शेती शेतीबाह्य म्हणजे बिझनेस आहे तो शेतीचे रिलेटेड नाही आणि ते कर भरत असतील तर ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरतील कृषी उत्पन्न बाजार समिती निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये पंचवीस हजारपेक्षा जास्त आहे निवृत्ती धारक सुद्धा या कर्जमाफीसाठी अपात्र राहतील परंतु त्यांचं मासिक वेतन हे पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त हवं कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना सहकारी सुदगिरणी नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी एकत्रित मासिक मासिक वेतन रुपये पंचवीस पेक्षा जास्त असणारे पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना यांचे जे कर्मचारी असतील त्यांचंही वेतन पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त असेल तर ते सुद्धा या कर्जमाफीसाठी अपात्र राहतील तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा धन्यवाद